चिखलदरा पंचायत समिती सभापतीपदी बन्सी जामकर तर उपसभापतीपदी अविनाश मेटकर यांची निर्विरोध निवड झाली आहे. सर्वपक्षीय सहकार्याने ही निवड झाली असल्याचं सभापतींनी म्हटलंय. चिखलदरा पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवडणूक निर्विरोध झाली आहे. सर्वपक्षीय सहकार्याने बन्सी जामकर हे सभापतीपदी तर उपसभापती म्हणून अविनाश मेटकर यांची निवड झाली आहे. चिखलदरा पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक होती. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत असूनही काँग्रेसला स्वतःचा झेंडा फडकवता आला नाही. काँग्रेसमध्ये फूट पडल्याने पक्षातील एका गटाने भाजपा एक, राष्ट्रवादी एक, उर्वरित तीन काँग्रेस असे एकूण 5 सदस्यांचा गट स्थापन करून सर्व पक्षांच्या सहकार्याने सभापती बन्सी जामकर व उपसभापती म्हणून अविनाश मेटकर यांची निवड झाली. बन्सी जामकर यांच्या बाजूने प्रतिभा कंगाले, राष्ट्रवादी भाजपाच्या प्रमिला काजदेकर, रंगलाल जामुनकर, अविनाश मेटकर हे होते. तर दुसऱ्या गटात कविता काळे, नानकराम ठाकरे, रामकली भुसुम हे होते. परंतु त्यांच्याकडे अल्पमत असल्याने त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरला नाही, त्यामुळे ही निवडणूक अविरोध झाली. पंचायत समिती परिसरात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, प्रहार असे सर्व पक्षाचे पदाधिकारी दिसून आले. परंतु सभापती बन्सी जामकर व उपसभापती अविनाश मेटकर यांनी आम्हाला सर्वच पक्षाचे सहकार्य मिळाले, त्यामुळे आम्ही सर्वांच्या सहकार्याने सभापती झालो. पुढील कार्यात सर्व जनतेचा विकास करायला कटिबद्ध राहू असं आश्वासन दिलं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस और भाजप का और हम काँग्रेस जो पक्ष है हम मिली जुली बने हैं और तन मन से लोगों का सेवा करना चाहता हूँ और हमें काँग्रेस कमेटी का वरिष्ठ के भी मार्गदर्शन रहे और मेरे साथ में कंधे से कंधे मिलाकर हमारे पतिव्रता कंगाले राष्ट्रवादी कांग्रेस की और उनके सहयोगी परमिलाताई काजदेकर, ये भाजपा की कर जी और मेरे सहयोग किया, उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. कांग्रेस गट से आपको विरोध था क्या पहले, आपने प्रहार का समर्थन ऐसा किया था? मैं कांग्रेस से विरोध नहीं था. हमारे जिला परिषद सदस्य सम्माननीय दयाराम जी काले, हमारे बड़े भैया महेंद्र सिंह गहलोत, इनका पूरा मुझे सपोर्ट था. फिर भी हमारे माजी आमदार केवलराम जी काले, इनको मैंने हमारे बाप दादा से कांग्रेस में हम इनको समर्थन रहे और हर सुख दुख में हर कार्य में साथ देते रहे. प्रहार कडून रोहित राजकुमार पटेल, राजेश सेमलकर, विनोद लांजेवार, श्रावण हेकडे, जगत शनवारे, काँग्रेस कडून वासंती मंगरुळे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गैलवार, जिल्हा परिषद सदस्य दयाराम काळे, राजेश मल्लेकर, नगरसेवक मिश्रीलाल झारखंडे, जिल्हा प्रवक्ता काँग्रेस पियुष मालवीय, सुरेश खडके यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चिखलदऱ्याच्या तहसीलदार माया माने यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी.